आज शिवप्रताप दिन आहे। प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित राहणार आहेत। शिवप्रताप दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि यासाठी सकाळी आता 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे प्रतापगडावर पोहोचतील। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगडावरच्या मुख्य बुरुजावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे आणि यावेळी खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे उपस्थित राहणार आहेत। प्रतापगडावरची ही एक्सक्लुसिव दृश्य फक्त झी 24 तासवर तुम्ही पाहू शकताय। आज शिवप्रताप दिन आहे आणि जय्यत तयारी सध्या सुरू आहे। भवानी मातेची ही पुरातन मूर्ती आहे, सध्या अभिषेक घातला जातोय आणि प्रतापगडावरची ही अत्यंत विहंगम अशी दृश्य। संपूर्ण प्रतापगडावर सध्या भगवे झेंडे फडकतात। आज मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। अत्यंत विलोभनीय अशी दृश्य प्रतापगडावरून आपण पाहतोय। भूमीतला मुख्यमंत्री व्हावा लागला, याच महाबळेश्वरचा मुख्यमंत्री सुपुत्र ज्यावेळेस मुख्यमंत्री झाला त्यांनी ते अतिक्रमण काढलं, तो एक आनंद आहे। पण आणखी एक दुर्दैव असं वाटतं की यंदा एवढा बंदोबस्त ठेवलेला आहे, खरं तर इथं शिवप्रेमी येतील आणि काहीतरी दंगल करतील, दंगा करतील, ते आम्हाला अतिक्रमणच पाडायचं होतं, ते पाडून झालेलं आहे। शिवप्रेमींसाठी हा किल्ला आणखी मोकळा झाला पाहिजे होता, तसं झालेलं नाही। प्रोटोकॉलनुसार अनेक माणसं अडकलेली आहेत, पण जे काय काल रात्री मुक्कामी होती आज सकाळपासून चालत यायला लागलेली आहेत, त्यामुळं सगळ्यांचा आनंद आहे। 363वा शिवप्रताप दिन आम्ही साजरा करतोय, पण नुसता प्रताप दिन साजरा करून चालणार नाही। पंढरपूरला दरवर्षी मुख्यमंत्री जातात, उपमुख्यमंत्री जातात एका एकादशीला, दुसऱ्या एकादशीला, आणि तिथं महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखात नांदू दे, अशी जी टेक्निकल प्रार्थना असती तसं इथं होता कामं नाही। इथं मुख्यमंत्री आल्यानंतर पुढच्या वर्षभरामध्ये काहीतरी प्लॅन झाला पाहिजे आणि जिथं अतिक्रमण पडलेलं आहे त्या परिसरामध्ये शिवप्रतापाची तर आज प्रतापगडावर मोठा कार्यक्रम आहे। मात्र पूर्वसंध्येला म्हणजे काल या ठिकाणी मोठा लेझर शो झाला आणि यामध्ये शिवप्रतापाची झलक या लेझर शोद्वारे दाखवण्यात आला। शिवप्रताप दिनाची इकडे आता जय्यत तयारी सुरू आहे। मात्र काल रात्री जो लेझर शो पार पडला त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पहा। आज या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत, मात्र पूर्वसंध्येला झालेला लेझर शोचं महाराजांचा अभिषेक, महाराजांचं कार्यकर्तृत्व हे सगळं या लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे